दिनांक 24 रोजी जालना औद्योगिक वसाहतीमध्ये गजकेसरी स्टीलच्या भट्टीमध्ये भीषण स्फोट झाल्याने अनेक कामगार गंभीर जखमी झाले होते. जालना शहराचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी रात्री खासगी ओम हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. तसेच 70% जळालेले गंभीर कामगार हे बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. त्यांचीही माहिती कैलास गोरंट्याल यांनी घेऊन विचारपूस केली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना. ओम हॉस्पिटलला भेट दिली, जखमींना भेट दिली, काय सांगायचं? हे बघा, आज दुपारी गजकेसरी हा स्टील फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि एकूण 35 कामगारांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यात काही लोक सिरियस आहे, त्यांना बेंबले म्हणजे 70% जे बर्न झाले त्यांना बेंबले हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि जे अबाव 30 आहे असे एकूण 12 की 13 इथं आपल्या या होम हॉस्पिटलमध्ये आहे. आणि ज्यांना किरकोळ इंजुरी झाली, ज्यांना किरकोळ बर्निंग झाला त्यांना ट्रीटमेंट करून सोडून दिलेलं आहे. आणि यासाठी या जे कामगार आहेत त्यांच्याबद्दल आमची सिम्पथी आहे. निश्चिती चांगला ट्रीटमेंट त्यांना दिला पाहिजे आणि जे काही मदत आमच्याकडून झाली कर ह्याच्या आमदार म्हणून पाहिजे 100% मी करणार आहे. हे बघा, पूर्ण डिटेल घेऊन हे बघा, असा मी आता संभाजीनगरहून आलेलो आहे. मला जेवढं माहीत नाही, फक्त दुपारी एक महाराष्ट्रचा जो ऑनलाईन असतो त्यात मला असं माहीत पडलं असं झालेलं आहे. आणि आता भेट घेऊन की सर्व बाजू ऐकावं लागेल, की असं नाही की एकच बाजू ऐकून आपल्याला काही स्टेटमेंट देण्यापेक्षा सर्व बाजू ऐकून मग त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट देऊ.